स्वागत आहे सगळ्यांचं. आज मी टिकली नाही लावली, तर माझं चाललं आहे बघा पुरणपोळी करायचं. तर इथं मी पुरण वाटून घेतलं आहे आता, आणि इथं डाळ वाटून घेते थोडीशी आमटीसाठी. त्याच्यात माहीला म्हणलं, माहीचं चाललं आहे भांडी कोंडी खेळायचं. माहीला म्हणलं, माही ही करते का म्हणलं. माही म्हणली, मला काम सांग काहीतरी. अयो हाताला तर मुंग्याच्या येतात काही. माही म्हणली, मला काम सांग काहीतरी. तर मग म्हणलं, बाय तू कोथमीर नीट कर. म्हणली, मला नाही की येत नीट करायला. मग म्हणलं, कांदा चिर. म्हणली, डोळ्यातून पाणी येतंय. मग म्हणलं, भांडी घास. म्हणली, मला जमत नाही. आणि मला सारखी म्हणती, मला काम सांग काहीतरी, काम सांग काहीतरी. आता काय काम सांगू तुला माही, काय काम सांगू. ती बघा सारखी म्हणते, मला काम सांग, काम सांग. आणि सांगितलं की म्हणते, मला हे नाही जमत आणि मला ती नाही जमत. आणि काम तर सांग म्हणायला लागली. आज माझी सकाळपासून मस्करी उडवायला लागली आहे ना. का खरंच करायचंय काम, खरं करायचंय वे. मग कर की कोथमीर तेवढी नीट. येत नाही तिला. तर चला एवढं वाटून घेते मी आता मिक्सरला. तर बघा आता मी करत आहे आमटीची तयारी. आणि आमटीला काही काही केले आज, काय सुद्धा नाही, साध्या पद्धतीनं केले थोडंसं. आणि सगळं भाताचं ह्याचं शितळ ओढलेलं आहे तर शेगडीवरती आज. तर आता बघा त्याच्यात लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक ह्याचीच फोडणी दिली मी. आणि वरून काळं तिखट टाकलं आहे आपलं रोजचं. आणि थोडासा एव्हरेस्टचा मसाला टाकला आहे. एवढंच टाकलं आहे आज, काही लय वाटण केलं नाही आमटीला. थोड्याशा वाटण्यातच पण छान झाली होती. आणि माहीला तर भरपूर अशी आवडली बरं का. माहीला आमटी आणि भात सगळ्यात जास्त आवडतो. पुरणपोळीमधलं जास्त सगळ्यात तिला आमटी आणि भात लय आवडतो. तिने दुसऱ्या दिवशीसुद्धा, मी आज लेट टाकते व्हिडिओ, तर तिने आहे ना दुसऱ्या दिवशीसुद्धा पोळी आणि आमटी खाल्ली होती. भात राहिला नव्हता पण तिनं दुसऱ्या दिवशी पोळी आणि आमटी खाल्ली होती. तर बघा आता इथं करते मी पुरणपोळी. आणि पुरणपोळी करायसाठी मी कपाळाला म्हणजे टिकली नव्हती लावली आणि काहीच नव्हती लावली, तशी स्वयंपाकाला बसली होती. कारण की काय होते, मग उशीर झाला की घाम होतो, घाम लय येतो आहे. आणि मग मेकअप करण्याच्या नादात नाही होत. आणि मला बोलायला ताई आल्या होत्या एक, तर त्यांना बोलत बोलत मी आपलं माझी कामं करते, व्हिडिओची व्हिडिओ पण होतोय आणि स्वयंपाक पण चालतो आहे. एकीकडं आमटी टाकली गॅसवरती आणि एकीकडं आता मी पुरणपोळ्या करून घेते पटापटा. तर तुम्हाला दाखवते कशी करते पुरणपोळी ती, नक्कीच बघा पूर्ण व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नंतरून काय झालं माहिती आहे का, मला सगळा नंतरूनचा व्हिडिओ जो होता ना तो काढायचा होता व्हिडिओ. पण काय झालं की मेन व्हिडिओ काढायच्या टायमालाच मोबाईल हँग झाला. हँग झाला म्हणजे मोबाईल चालू नसतो, कॅमेरा चालू ना लवकर. आणि सारखं म्हणजे सारखा बंद पडायचा मध्ये मध्ये, त्यामुळे मला पुढचा व्हिडिओ घेता काय आला नाही. एवढाच व्हिडिओ आहे छोटासा. आणि कसं आहे माहीत आहे का, मांडीवरी ती पुरणपोळी किंवा चपाती म्हणा भाकरी म्हणा करायचं म्हणलं ना माझ्यासाठी ती लय मोठा टास्क आहे. टास्क कशाचा आहे माहीत आहे का, तर की एखाद्या वेळेस पीठ बरोबर नसतं तर ती पीठ माळताना हे करताना एवढं हालत खराब होती ना. आणि एका हाताने सगळं करायचं म्हणल्यावर, आणि माझं सगळं एकाच हाताने आहे बरं का, कुठलंही काम करणं एकाच हाताने काम करते. कारण की मला दुसरा हात माझा असा आदंतरी राहतो, किंवा म्हणजे कुठल्याही वस्तूला म्हणजे त्याला पकडायलाच एक हात लागतो. जर शिलाई मशीनचा जरी विषय घ्यायचा म्हणलं तरी शिलाई मशीनचा सुद्धा तीच आहे माझी बॉम. कारण की शिलाई मशीनचं बी कपड्याची शिलाई मारताना एका हाताने कपडा धरावा लागतो आणि दुसऱ्या हातानं ती जी टचपॅड आहे ती त्यालाही करावं लागते, प्रेस करावं लागते असं. तर कपडे पण शिलाई बिलाई होती सगळी. आणि बघा मस्तपैकी अशी माझी पोळी तयार झालेली आहे. आणि चपाती लाटायचं म्हणल्या मांडीवर तर पोळपट असं हलतं सगळीकडं. तर एका ताईनं मला सांगितलं होतं की तू भाकरी अशा कर टेबल आणि छोटासा. तर माझ्याकडं स्टडी टेबल आहे बरं का, पण ती स्टडी टेबल आहे ना हलतोय ती स्टडी टेबल, त्यामुळे त्याच्यावरती काय भाकरी करता येत नाही. मी लई वेळा प्रयत्न केला त्याच्यावरती पण भाकरी करायचा, पण मला काय त्याच्यावर जुळलंच नाही करायला भाकरी. आणि चपात्यासुद्धा मी त्याच्यावर एक लाटून बघितली होती पण व्यवस्थित येत नाही त्याच्यावर सुद्धा. ते असं न हलणारं पाहिजे आणि असं पायामध्ये पॅक बसणारं पाहिजे, तरच मला आहे ना लोखंडाचा बनवून घ्यावा लागेल तो, म्हणजे ते हलणार नाही.
आणि पूर्ण असं वरतून पण असं प्लेन मऊ असं करावं लागेल मला. तुमचा जसा किचन कट्टा असतो तसं मला ती करून घ्यावं लागेल. त्यावेळेस कुठं ती मला त्याच्यावरती चपाती म्हणा ही म्हणा लाटता येईल व्यवस्थित आणि कुठलाही त्रास न होता. तसं करायचंच म्हणल्याच्या नंतर काय म्हणतात की बऱ्याच डोक्यात आयडिया आहेत माझ्यासाठी, मी काय काय करू शकते. पण तिथं सगळीकडंच नाणं लागतं, नाणं असलं तरच गाणं म्हणायला येतं, नाणं नसलं तर गाणं म्हणता येत नाही. तर चला, आणि आपला अजून चाललं आहे सायकलचं, सायकल तयार करायची मला. तर ती सायकल कशी तयार करायची, काय होतं आहे, तर व्हिडिओ माझं कंटिन्यू बघत राहावा, तर मी नक्की सायकलसुद्धा तयार करणार आहे. आणि मी जर सायकल तयार केली आणि माझी सायकल बघून अशी कितीतरी जे आहे तर घरात बसून सरकत्यात, रांगत्यात किंवा काय होत्यात आहे, तर त्यांनासुद्धा बाहेरचं जग बघता येईल असं मी सायकल तयार करणार आहे मला स्वतःला. आणि मला स्वतःला सायकल तयार करायचं म्हणजे तशी सायकल मला जशी पाहिजे तशी तयार झाली तर ज्याने तयार केली त्याचासुद्धा फायदाच होणार आहे आणि ज्याला घ्यायची त्याचा तर लई फायदा होणार आहे. पण कसं आहे माहीत आहे का, सगळ्याची परिस्थिती काही सारखी नाही. आता मी ह्याच्यात गुंतवणूक करणार आहे म्हणजे आपलं थोडं थोडं जसं येईल तसं बनवणार आहे आणि करणार आहे सायकल. पण ह्याचा ना बऱ्याच अपंगांना म्हणजे लई फायदा होणार आहे अपंगांना, कारण जी कितीतरी वर्ष घरात बसून राहिलेली आहेत ती त्यांच्या मनासारखं करू शकत्याल, बाहेर येऊ शकत्याल, फिरू शकत्याल, असं मला सायकल बनवायची. तर नक्कीच तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू करत राहा, माझ्या कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमध्ये तरी येतच राहील. तर त्यासाठी माही बघा रांगोळी कशी काढते, तुम्हाला माहीची रांगोळी दाखवते. आणि व्हिडिओ जर तुम्हाला माझे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब कमीच व्हायला लागल्यात, वाढत तर काय नाहीत. आणि व्ह्यूज तर तुम्ही बघताच आहे, व्ह्यूज तर आपल्याला नाहीतच, असू द्या जेवढे बघतात तेवढ्यात पण समाधान आहे मी. तर माही बघा कशी रांगोळी काढती, माही रांगोळीमध्ये काही सक्सेस झाली नाही, तिला तीच रांगोळी आवडली नाही त्यामुळं परत मीच तिला रांगोळी काढून दिली. तर मी काढली ठिपक्यांची रांगोळी, नक्कीच बघा. उठाव बाळा असं फिराव गोल गोल, आता मी माहीची सगळी रांगोळी झाल्या तुम्हाला दाखवते. हा पहिली पहिली स्टेप, तर बघा कशी आहे रांगोळी, आहे का मस्त. काढली मी इडी वाकडी आपली ठिपक्यांची रांगोळी, ठिपक्यांची रांगोळी अशी लई भारी दिसते. लई दिवस झाला आता माझ्या पण हातातनं रांगोळ्या गेलेल्या आहेत, त्यामुळे मला पण आता असलं ठिपक्यांचं रांगोळी ध्यानातच राही नाही कशी काढावती. ही रांगोळी मी काढली 10 ते 10, विसरलीवरूनच गेले रांगोळी काढायचं. कशी आहे इडी वाकडी रांगोळी सांगा नक्कीच आता कमेंट करून.